हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा मी अर्जय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की आपण आचार्य 90 FM वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप छान कार्यक्रमांची मांदियाळी घेऊन आलेलो आहोत. आणि याच कार्यक्रमामध्ये, अर्थात गणपती तुझा माझा या कार्यक्रमामध्ये, आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुशीला शिंदे मॅडम. आणि आपण या कार्यक्रमामध्ये विविध पुण्यामधील जे काही गणपती मंदिरं आहेत किंवा पुण्यामध्ये गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, मानाचे 5 गणपती, यांविषयी माहिती घेणार आहोत. आणि आता सुशीला शिंदे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. आणि तळ्यातील गणपती, अर्थात सारसबागेतील जो गणरायाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, त्याविषयीची काही माहिती आहे, त्याची महती जी आहे, त्याचा महिमा जो आहे, तो त्या आपल्याला सांगणार आहेत. कशा पद्धतीने तिथे ते मंदिर उभारलं गेलं याविषयी मॅडम आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते. आणि आता मॅडमना विनंती करेन की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. नक्कीच. नमस्कार. अनंत चतुर्थीच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी मंगलमूर्ती मोर्या. आज मी तुम्हाला पुण्यातील सारसबाग येथील गणेशाची पौराणिक महती सांगणार आहे. तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होते असे म्हणतात. थोरले माधवराव पेशवे यांनी हैदर अलीच्या स्वारीवर जाताना दृष्टांत झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन 1750 साली आंबिल ओढ्याच्या सीमेवर एक तलाव बांधण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन 1750 ते 1753 या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र सुमारे 25 एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाचे काम करताना तलावामध्ये अंदाजे 25,000 चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग बगीचा तयार करण्यासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करून श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक सारस बाग हे नाव दिले, कारण तिथे सारस पक्षी होते. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 मध्ये तलावाच्या बेटावर छोटेसे सुंदर मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायकची स्थापना केली. मूळ मूर्ती कुरुड दगडाची होती. प्रारंभिक मूर्ती दोनदा बदलण्यात आली, 1882 मध्ये एकदा आणि नंतर 1990 मध्ये पुन्हा. अतिशय सुंदर पांढरी शुभ्र अशी सध्याची मूर्ती आहे. मूर्ती लहान असूनही मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की 600 मीटर अंतरावरून पाहिले तरीही बाप्पाचे दर्शन आपल्याला घेता येते. देहाला ते देवाला अशी म्हण आहे. आपण जसे हिवाळ्यामध्ये स्वेटर कानटोपी घालतो, तसेच या बाप्पाला सुद्धा हिवाळ्यामध्ये लोकरीचा स्वेटर व कानटोपी घातली जाते. गणेशाची मूर्ती संगमरवरी व उजव्या सुंडेची आहे. भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा करण्यासाठी मार्ग आहे. मंदिराचा परिसर फारच सुंदर आहे.
स्वातंत्र्यपूर्वी काळात म्हणजेच 1861 सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकाकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा सरकारने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे महानगरपालिकेने साधारण सन 1966 मध्ये तलावाच्या जवळ उद्यान विकसित केले. या उद्यानामध्ये विविध रंगांची फुलझाडे लावली आहेत. साहजिकच पर्वती, सारसबाग, तलाव येथील गणपती हे पर्यटन व देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक इथे भेट देतात. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. 10 दिवस आपण सर्वांनी बाप्पाचा उत्साहाने सण साजरा केला. आता थोडं वाईट वाटतंय, पण असंच आपण पुढच्या वर्षी सुद्धा जोमाने गणपतीचं पुन्हा आपण स्वागत करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. मला असं वाटतं खूप सुंदर माहिती तुम्ही सांगितली आणि सगळीकडे हे काही रम्य वातावरण झालेलं आहे आणि गणपती बाप्पाचं जेव्हा घरी आगमन येतं तेव्हा घरी सुद्धा असंच रम्य वातावरण असतं. आणि आज तुम्ही म्हणजे बरेच जण आपण सारसबागेत जातो, त्या बाप्पाचं दर्शन घेतो, पण हा जो काही इतिहास आहे किंवा कशा पद्धतीने बाप्पाचं तिथे आगमन झालं किंवा कशा पद्धतीने तिथे हे मंदिर बांधण्यात आलं, उभारण्यात आलं, हा इतिहास तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना आज सांगितलात, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने तुमचे खूप आभारी आहे. आणि तुम्ही नेहमीच आमच्याकडे येत असता, खूप छान छान कार्यक्रम आमच्या सर्व श्रोत्यांसाठी करत असता आणि आज सुद्धा तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. आणि जाता जाता इतकेच सांगते, बाप्पा आला माझ्या दारी, बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी. बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी. संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे आम्हा भरभरून, आशीर्वाद दे आम्हा भरभरून. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. श्रोते हो, आचार्य 90 FM वर या सुंदर कार्यक्रमांचा आस्वाद तुम्ही घेतच आहात. हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कुमार सुशीला मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.